ब्रेक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहोत जनतेचा सनदशीर मार्गांवरचा विश्वास उडाला आहे का या विषयावर मी जातो आहे छावाचे अध्यक्ष चंद्रकांत भराट यांच्याकडे चंद्रकांत तुम्ही ऐकलत आपली चर्चा काय चालली आहे मला सांगा गांधीवादी मार्ग जे आहेत पूर्वीचे उपोषणं धरणी घेराव हे सगळे कालबाह्य झालेत असं तुम्हाला वाटतं का म्हणून तुम्ही नव्या मार्गांच्या शोधात आहात का नाही नाही कालबाह्य झाले नाहीत आम्ही सुद्धा तशा प्रकारची आंदोलनं करतो अनेक आंदोलनं केली एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आम्हाला शहाजी राजेचं गडीचं उदाहरण आमचं छावा संघटने जवळजवळ चौतीस आंदोलनं केली आणि चौतीस वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं केले तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही शेवटी आम्हाला हिंसक अशा प्रकारचं आंदोलन तेव्हाही करावं लागलं तेव्हा आम्हाला गडीचं प्रकरण सुटलं दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला जर तुम्ही पहिले अहिंसेचे जर अशा प्रकारचे मार्गाचे आंदोलन आपण जर म्हणलं तरी महात्मा गांधींनी मी सुरुवातीलाच सांगितलंय करा किंवा मरा शेवटी अशा प्रकारची चळवळ महात्मा गांधीला सु सुद्धा ही करावी लागली याचं कारण अशा प्रकारचं आहे की शेवटी माणसाचा समतोल ढासळतो किंवा ही संपून जाते आणि त्याला जर शासन मग कोणतं असो ते इंग्रजाचं शासन असो किंवा आपलं शासन असो हे जर त्या माणसाकडे पाहत नसेल त्यांच्या मागण्याकडे पाहत नसेल त्यांच्या कुठल्या प्रकारचे न्याय हक्क आहेत याची जर त्याला जाणीवच होत नसेल तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं ही निश्चितच आहे आणि म्हणून अशा प्रकारची आंदोलनं भडक आंदोलनं ही करण्याची वेळ आपल्यावर येते दुसरा एक प्रश्न तुम्हाला सांग दुसरं एक आमचं उदाहरण सांगतो आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जसं भूमिपुत्रांचे प्रश्न निर्माण झालेत जे कामगारांचे प्रश्न झालेत बेकारांचे प्रश्न निर्माण झालेत स्कोरा कंपनी आमच्या औरंगाबादला चंद्रा वसतीमध्ये आहे आमच्या फक्त त्या भूमिपुत्रांच्या एकवीस लोकांना नोकरीला घेतलं होतं त्या एकवीस लोकांची नोकरी आम्ही परमानंट करा असं म्हणण्यासाठी बावन्न आंदोलनं केली मागच्या दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी त्या दिवाळी त्या गेटवर उपोषणाला बसलो होतं सात दिवस उपोषणाला बसलो तरी त्यांनी त्या कंपनी मालकांनी ऐकलं नाही आणि शेवटी आमच्यावरच अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल केला की यांना त्या कंपनीच्या परिसरामध्ये वागू द्यायचं नाही येऊ द्यायचं नाही आणि ते आमचं आंदोलन चिरून टाकलं मग शेवटी तुम्ही काय करायचं सांगा तुम्हाला एकवीस लोकांची ज्या जमिनी गेल्यात त्यांच्या जमिनी त्या शेत गेलेल्या त्या कंपनीमध्ये आहेत त्या लोकांना घ्या म्हणतो आम्ही दुसऱ्याला घ्या म्हणलो नाही आम्ही मग अशा प्रकारचं जर आंदोलन आम्हाला जर करायची वेळ येत असेल तर यांचे काय पाय पडाव विलासराव देशमुख सुद्धा आले, आले होते त्यांना सुद्धा माहिती आहे आंदोलन परंतु त्यांनी सुद्धा याच्यावर अगदी चंद्रकांतजी बरोबर आहे तुमचा प्रश्न सरकार ऐकत नसेल तर काय करायचं हा प्रश्न मी नंतर कुमार सप्तर्षींना विचारणार आहे पण त्याआधी मी अंबादास दानवेंकडे जातो दानवे गांधीजींचं नाव घेतलं आपण शिवसेनेचा तर गांधीजींवर विश्वास नाही म्हणून तुम्ही नवे मार्ग शोधता का आणि हिंसाचारानेच बदल घडेल असं तुम्हाला वाटतं का नाही हिंसाचाराने बदल घडेल अशी काही शिवसेनेची भूमिका नाही आम्ही घेराव निदर्शने हे कार्यक्रम हे आम्ही सुद्धा करतो उपोषणच वेळ उपोषण तर आमच्यात बसत नाही आणि आपण गांधीजी मुळे स्वातंत्र्य मिळालं होतं तसंच भगतसिंहा मुळे सुद्धा मिळालेले कधी कधी गांधीजींचे मार्ग अवलंबावे लागतात तर कधी कधी भगतसिंहाचे मार्ग सुद्धा अवलंबावे लागतात आणि मला वाटतं अशा मार्गाचं आज काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही बॉम्ब किंवा पिस्तुलाचाही वापर करायला तयार आहात असं ते मी पुढे कंटिन्यू करत होतो की पिस्तूल परंतु एक आक्रमक आंदोलन हे सुद्धा करण्याची आवश्यकता आहे कारण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की आजचं काळ असं एक आधीच्या काळात एक निवेदन दिलं तर सरकार पण तो आता कित्येक लोकांकडे जसं आता भराड सरांनी आंदोलन दिला आमच्याकडे नांदूर मधमेश्वर कालवा एकोणीसशे एकाहत्तरचा प्रश्न होता शिवसेनेनं आमदार वाणींच्या माध्यमातून एकोणचाळीस दिवस आंदोलन केल्यावर आम्हाला नांदूर बादमेश्वर कालव्याचं पाणी मिळालं एकोणचाळीस दिवस वे आम्हाला वेगवेगळे आंदोलन करावं लागले त्यामुळे आंदोलन आक्रमकही करावं लागतात उपोषण घेराव निदर्शने सारखी करावं लागतात वेळ प्रसंगी वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात सर्व प्रकारची आंदोलनं करावी लागतात असं तुमचं म्हणणं दिसतंय मी शेवटी जातोय कुमार सप्तर्षी यांच्याकडे कुमार मला सांगा यातून मार्ग कसा काढायचा एकीकडे यांचं म्हणणं बरोबर आहे सरकार दाद देत नाही दुसरीकडे ते म्हणत आहेत की हिंसाचार केल्याशिवाय दखलही घेतली जात नाही आता मग काय करायचं नवे मार्ग शोधायचे का नवे मार्ग तर शोधायची गरज नाही आपल्या देशाच्या संस्कृतीमध्येच ते आहेत आक्रमक अहिंसा पण जो सांगणार आहे त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा असेल तर या आपल्या लोकांचा संतांवर विश्वास असतो म्हणून त्यांच्यासारखं आचरण ठेवावं लागतं की स्वतःच्या प्रॉपर्ट्या करायच्या नाही आता ह्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आठ सात सात आठ आठ अंगठ्या असतात गळ्या साखळ्या असतात त्यांच्या मागे जनता येणार कशी म्हणून ह्या टोळ्या तयार होतात आणि हिंसा म्हणजे मी जिवंत माझं राजकारण आहे दाखवण्याचा भाग आहे जनतेच्या प्रश्नाचा काही संबंध नाही आणि हिंसेने प्रश्न सुटला असं उदाहरण कुठं सांगावं साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं नेल्सन मंडेला त्यांनी कुठला मार्ग घेतला आज ओबामा जो आहे त्याची सुद्धा एक प्रोसेस जी आहे निगृ लोकांच्या पैकी एक हा ती सुद्धा गांधीयनच आहे तर गांधीयन म्हणजे काय की मी तुला मारणार नाही मी तुला बदलणार तू तु अन्याय करतोय तू प्रतिपक्ष आहेस तू माझा वैरी नाही पण शिवसेनेचं किंवा हे आता जे सांगतात किंवा हे जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरनं धुडगुस घालायचं चाललेलं आहे ह्या सगळ्या लोकांना मी तुझा जीव घेऊ शकतो हे सांगायचंय जसं काही त्यांचा जीव स्टेनलेस स्टीलचा आहे त्यांचा कोणी घेऊ शकणार नाही मुळामध्ये असे अशी भूमिका मला तुझा नाही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हिंसात्मक आंदोलनामुळे तात्पुरते तुम्हाला रिझल्ट मिळत असले तात्पुरती मिळत असली तरी अंतिमत परिवर्तन होत नाही अजूनही जगातली सर्व मोठी परिवर्तन ही अहिंसेनेच झालेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघूया जनतेचा सनदशीर मार्गावरचा विश्वास उडतो आहे का पडद्यावर बघू शकता ब्याण्णव टक्के लोक म्हणतात होय विश्वास उडतोय मी शेवटी इतकंच म्हणेन सरकारने याची दखल घ्यायला हवी एका बाजूला सरकारने आपली निबर कातडी उतरवून संवेदनशील बनायला हवं आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांनी सुद्धा आपल्या मार्गाचा पुनर्विचार करायला हवा कारण यात जनतेचाच बळी जाऊ शकतो धन्यवाद पहा फक्त आय बिन लोक